नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC मार्फत एक महत्वाची एक्झाम अनाऊन्स झाली आहे. CHSL कंबाईंड हायर सेकंडरी लेवल असं त्याचं नाव आहे. फक्त 12वी पास असणारा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. ज्यांचा 10वीनंतर डिप्लोमा झाला आहे तोही विद्यार्थी देऊ शकतो. आणि जे 12वीच्या लास्ट इयरला असतील किंवा डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहे, ज्यांचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे, एक्झाम देऊन झाली आहे, तेही विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, असे विद्यार्थी देऊ शकतात. मिनिमम क्वालिफिकेशन 12वी. ही एक्झाम होते 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा असतो Tier 1, दुसरा असतो Tier 2 आणि तीसरा असतो स्किल टेस्टचा. त्यापैकी पहिला जो टप्पा आहे Tier 1 म्हणतो आपण त्याला, ह्या टप्प्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया, ज्यामध्ये आपण माहिती करूया परीक्षा पद्धत कशी आहे आणि अभ्यासक्रम काय असणार. तुम्हाला माहिती आहे ही जी जाहिरात आहे ना, 3712 जागांसाठीची ही जाहिरात आहे. सो सगळ्याच विद्यार्थ्यांनी ही एक्झाम द्यायला हरकत नाही, कारण ही एक्झाम मराठीत सुद्धा होणार आहे. सो वन बाय वन आपण याची माहिती घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने या सगळ्या बॅचसाठी किंवा या सगळ्या कोर्ससाठी किंवा या सगळ्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी बॅच अनाऊन्स केली आहे. याचा फायदा 100% तुम्हाला होणार. मी गॅरंटी देतो तुम्हाला की या एक्झाम मार्फत तुम्ही पोस्ट मिळू शकणार आहे. जर प्रॉपर आम्ही सांगू, आमची टीम, प्रत्येक विषयाची टीम आहे, की जे सांगेल ते जर प्रॉपर तुम्ही जर फॉलो केलं तर डेफिनेटली हे एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. ह्या एक्झामच्या ह्या बॅचसाठी फक्त फीज 999 आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा, किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला प्रॉपर माहिती देतीलच. चला मग जाऊया आपण. ही जाहिरात आलेली, ऑलरेडी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. फॉर्म कसं भरायचं हे सगळं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे लास्ट डेट आहे 7 मे पर्यंत तुम्हाला काय फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आणि 3 प्रकारच्या इथे काय आहे, पोस्ट आहे. पहिली आहे तुमची लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्यालाच आपण LDC किंवा इंग्लिश, दुसरं ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, ज्याला नवीन नाव आलंय JSA. पे लेवल पे स्केल पण तुम्ही बघू शकता, 20-25-35-40 हजारापर्यंत सॅलरी आहे. डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A आहे आणि Level 1-5 पण आहे. मग यासाठी काही मुलांचे प्रश्न आहे, जसं की परीक्षा कधी होणार आहे. ही एक्झाम तुम्ही जर कॅलेंडर बघितलं SSCचं, तर SSCच्या कॅलेंडरनुसार ही एक्झाम तुमची जून जुलैमध्ये ही एक्झाम होणार आहे. आता एप्रिल एंडकडे आहोत आपण. साधारणतः 1.5 महिना तुम्हाला मिळणार आहे किंवा 2 महिने तुम्हाला मिळू शकतात ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. अजिबात गडबड करू नका, घाई करू नका, कुठेही काही कसंही वाचत सुटू नका. यासाठी इग्नाइट अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करते. त्यांनी पूर्ण विषयाचा अनालिसिस करून ठेवलं आहे. DYQ ची सिरीज पण आपली चालू झालेली आहे. सो थोडंसं मार्गदर्शन घेऊन तुमचा जर स्कोर चांगला येत असेल तर अजिबात इकडे तिकडे जाऊ नका, घाई करू नका. डायरेक्ट अकॅडमीला कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करून परचेस करा. परीक्षा माध्यम काय असणार आहे, तर डेफिनेटली हे माध्यम तुम्हाला मराठीमध्ये पण असणार आहे. मराठी व्यतिरिक्त इथे 2 लँग्वेज असणार आहे. एक असणार आहे हिंदीमध्ये, हिंदीमध्ये पण क्वेश्चन असणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन असणार आहे. म्हणजे ह्या 2 लँग्वेज कंपल्सरी आहे, असणारच आहे पेपरला. आणि ही तुम्हाला काय चॉईस आहे, तुम्हाला मराठीत द्यायचं, तुम्ही चॉईस घेऊ शकता. मराठीमध्ये पण क्वेश्चन येणार आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश असं 3 लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे. MCQ बेस आहे का, तर यस, MCQ बेस आहे. आणि याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे का, तर यस, याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. किंवा त्याला मी असं म्हणेल, एक प्रश्न जर चुकला, प्रत्येक प्रश्न 2 मार्कला आहे, तर तुमचा 1 मार्क वजा होणार आहे. एक प्रश्न जर चुकला तर 1 मार्क काय होणार आहे, वजा होणार आहे. अशी निगेटिव्ह मार्किंग, किंवा ज्याला आपण काय म्हणतो 1/4 म्हणताना, ज्याला 1 सेकंड म्हणजे 50% काय तुमचा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. सब्जेक्ट जर बघितले तर सब्जेक्ट तुम्हाला किती अभ्यासायचे, 4 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे. 4 सब्जेक्टमध्ये पहिला सब्जेक्ट आहे तुमचा इंग्लिश, त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे मॅथ, तिसरा सब्जेक्ट आहे रिझनिंग आणि चौथा सब्जेक्ट आहे जनरल स्टडीज. असे 4 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे आहे. प्रत्येकी सेम वेटेज यांना 25-25 मार्कांसाठी हे विचारलं जातं. 50-50 मार्क असणार आहे. डिफिकल्टी लेवल जर आपण बघितली तर डिफिकल्ट लेवल तुम्हाला माहिती आहे, 12वीचा विद्यार्थी इथे या एक्झामला अपेअर होतो, तर 12वीच्या लेवल पर्यंतचे प्रश्न या 4 विषयांचे तुम्हाला विचारले जाणार आहे. तुम्ही जे क्वेश्चन पेपर जर बघितली, याची सिरीज आपची युट्यूबला येणारच आहे. क्वेश्चन बघा तुम्ही, तुम्ही 12वीच्या लेवलच्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन जसे येतात त्या लेवलचे प्रश्न ह्या 4 सब्जेक्टचा. सेंटर तुम्ही महाराष्ट्रामध्ये घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये बरेचसे सेंटर आहे. प्रत्येक विभागीय जे प्रशासकीय विभाग आहे ते पण सेंटर आहे. सो सेंटरचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि महाराष्ट्रात तुमचं पोस्टिंग सुद्धा होऊ शकतं.
याचा फायदा असा आहे की ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एक सरकारी नोकरी तर मिळते, सरकारी फॅसिलिटी पण मिळतात, म्हणजे क्वार्टर पण मिळतात, भत्ते पण मिळतात, सरकारचे स्कीम असतात, मेडिकल स्कीम असेल, ट्रान्सपोर्टेशन स्कीम असेल, TAD असेल, ते पण तुम्हाला मिळतं. आणि विशेष म्हणजे फक्त 5 दिवस काम करायचं, शनिवार रविवार सुट्टी असते. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही सुट्ट्या आहेत सगळ्या तुम्हाला असतात. प्लस तुम्हाला इतर एक्झामची तयारी करायला एक वेळ पण मिळतो आणि एक इकॉनॉमिकल फायनान्शियल बॅकअप पण ह्या पोस्टमधून तुम्हाला मिळून जातो. मोड जर बघितला तर ही Tier 1 ची एक्झाम जी आहे ती कशी आहे, ऑनलाईन एक्झाम आहे. ऑनलाईन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. सो वेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होऊ शकते आणि नॉर्मलायझेशन पण होणार आहे. याचा पेपर पॅटर्न कसा आहे Tier 1 चा थोडक्यात तुम्ही ते बघू शकता. आता यामध्ये एक तुम्ही जर इंडेक्स चेक केली, म्हणजे कॅलेंडर चेक केलं, इयर 2024 पासून 2025 चे कॅलेंडर SSC चा आहे, टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे. यात जर बघितलं तर साधारणतः तुमची बघा ही जाहिरात आलेली आहे, जाहिरात आली आहे Tier 1 साठीची 2 एप्रिल. आता ही फक्त डेट त्यांची थोडीशी चुकली होती, 7 एप्रिलला तुम्हाला काय आलं आहे ॲड आलेली आहे आणि 7 मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आणि तुमची एक्झाम कधी होऊ शकते साधारणतः जून जुलैमध्ये. सो जुलैमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहे. सो आत्ता जर विचार केला 2 महिने तुमच्याकडे असणार आहे. त्यानंतर ही एक्झाम कशी होणार आहे, स्कीम ऑफ एक्झाम जर बघितलं 3 टप्प्यामध्ये एक्झाम होते. पहिली Tier 1 होते, नंतर पहिली झाली कम्प्युटर बेस्ड आहे. पहिली जी एक्झाम असते ती कशी असते, CPT आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. दुसरी डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे Tier 2 चा आणि तिसरा आहे टायपिंग टेस्ट किंवा स्किल टेस्ट Tier 3 म्हणूया आपण त्याला. मग त्यापैकी आपण एकाची माहिती घेऊया, Tier 1 जी आता जून जुलैमध्ये असणार आहे. Tier 2 ची एक्झामची डेट त्यांनी दिलेली नाही आहे, ती एक्झाम साधारणतः पुढे परत 2 महिने होणार आहे. जून जुलै नंतर परत 2-2.5 महिने ती एक्झाम होते, त्याचं शेड्यूल ते देतात. पण बिफोर दॅट तुम्हाला आता तयारी करायची आहे Tier 1 ची. Tier 1 मध्ये काय पॅटर्न आहे, हा क्वेश्चन पेपर कसा आहे Tier 1 चा ऑब्जेक्टिव्ह आहे. बघा Tier 1 कशी आहे, MCQ पॅटर्न मध्ये आहे. त्यामध्ये डेट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामची जर बघितलं तर जून आणि जुलै, अजून डेट फायनल आली का नाही, टेंटेटिव्ह आहे. जून जुलै 2024ला ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. त्यामध्ये बघा सब्जेक्ट पार्ट बघितला तर सब्जेक्ट किती आहे, नॉट इन सिक्वेन्स, म्हणजे अशा सिक्वेन्सनी प्रश्न येतील असं नाही, कोणते येऊ शकतात कसे येऊ शकतात. बघा 4 पार्ट आहे, 1, 2, 3 आणि 4. त्यामध्ये पहिला जो आहे तो इंग्लिश लँग्वेजचा आहे. बेसिक नॉलेज असणारे 25 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. दुसरा जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन. तिसरा क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड बेसिक अर्थमॅटिक स्किल आहे 25 क्वेश्चन आहे. आणि जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन आहे. प्रत्येकी 25-25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला आहे, म्हणजे 50-50-50 मार्काला. टोटल मार्क जर बघितले बघा 100, तुम्हाला किती प्रश्न आहेत, 100 क्वेश्चन आहे, प्रत्येकी 2 मार्काला आहे आणि 200 मार्कांची ही एक्झाम असणार. 100 प्रश्न तुम्हाला किती वेळेत सोडवायचे, 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचे. जे फिजिकल हँडिकॅप दिव्यांग असतील त्यांना 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे, म्हणजे 80 मिनिटं त्यांना मिळणार आहे पेपर सोडवायला दिव्यांगांना. बाकी जनरलचे आहे 60 मिनिटात प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. म्हणजे विचार जर केला तर 60 मिनिटात 100 प्रश्न, साधारणतः 35-36 सेकंद तुम्हाला एका प्रश्नाला मिळू शकतात. आता ही जी एक्झाम आहे ही एक्झाम कशी असणार आहे, मल्टिपल चॉईस आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मल्टिपल चॉईस असणार आहे. आणि त्याला बोथ सेट जो असतो तो इंग्लिश हिंदीमध्ये तर असतोच असतो, त्याच्या पलीकडे तुम्हाला लँग्वेज निवडायची, मराठीमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता ह्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे बघा, 0.5% निगेटिव्ह मार्किंग आहे. आता इथे जर बघितलं एका प्रश्नात 2 मार्क आहे. जर प्रश्न चुकला, एक प्रश्न जर चुकला सिंपल सांगायचं म्हणजे जर तुमचे किती मार्क वजा होतील, 1 मार्क काय होतील, वजा होणार. ही आहे त्याची निगेटिव्ह सिस्टम. 1 प्रश्न चुकला तर 1 मार्क वजा होणार, निगेटिव्ह सिस्टम आहे. आणि सिलेबस जर बघितला इन शॉर्ट मध्ये बघा, हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर सरळ सेवेच्या अभ्यासामध्ये बरेचसे टॉपिक कव्हर होतात, काही फक्त नवीन टॉपिक तुम्हाला असू शकतात, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि रिव्हिजन करणं पण गरजेचं आहे. यामध्ये बघा इंग्लिश लँग्वेज साठीचा सिलेबस त्यांनी दिला, स्पॉट द एरर, त्यानंतर फिल इन द ब्लँक, सिनॉनिम्स, होनोनिम्स, त्यानंतर अँटोनिम्स, स्पेलिंग, डिटेक्टिंग मिस स्पेल वर्ड, रिकाम्या जागा भरा किंवा चुकलेली स्पेलिंग ओळखा, इडियोम्स अँड फ्रेजेस आहे, म्हणी आणि वाक्प्रचार आहे, 1 वर्ड सबस्टिट्यूट आहे बघा हे पण तुम्ही बघितलं आहे, इम्प्रूव्हमेंट ऑन सेंटेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ऑफ वर्ब, कन्वर्जन इन टू डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, शफलिंग ऑफ सेंटेन्स पार्ट, शफलिंग ऑफ सेंटेन्स इन पॅसेज,
क्लोज क्लासेस कॉम्प्रेन्सिव पॅसेज यावरती प्रश्न येतो. याबद्दलचा सिलेबस परत डिकोड करायला आपले इंग्लिशचे सर आहेत, बोडके सर आहेत, एकदम प्रॉपर एकदम सुंदर इंग्लिश घेतात, हसत खेळत होतात आणि तुम्हाला एकदम प्रॉपर शिकवतात एक्झाम ओरिएंटेड. सो ते त्यांचं लेक्चर तुम्ही अटेंड करा. आता सिरीज चालू आहे बघा त्यांची, सिरीज एकदम व्यवस्थित बघा. त्या सिरीजमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल की इंग्लिशवरती कशा टाईपचे काय डेप्थपर्यंत प्रश्न विचारले जातात. दुसरं आहे जनरल इंटेलिजन्स, म्हणजेच आपण त्याला म्हणूया की जी आय म्हणजे बुद्धिमत्ता टाईप प्रश्न आहे बघा. इट विल बी इन्क्लूड क्वेश्चन्स ऑफ बोथ व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, दोन्ही टाईपचे व्हर्बल नॉन व्हर्बल टाईपचे प्रश्न. जसं की द टेस्ट विल बी इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन सिमॅन्टिक अनालॉजी, सिम्बॉलिक ऑपरेशन्स, सिम्बॉलिक नंबर अनालॉजी, ट्रेंड्स, फिगर अनालॉजी, स्पेस ओरिएंटेशन, सिमॅन्टिक क्लासिफिकेशन, व्हेन डायग्राम पण याच्यामध्ये आहे, सिम्बॉलिक किंवा नंबर क्लासिफिकेशन आहे, ड्रॉइंग इंटरफेसेस आहे, फिगरल आहे, फिगरल क्लासिफिकेशन आहे, पंच होल आहे, पॅटर्न फोल्डिंग आहे, युनिफोल्डिंग आहे, सिमॅटिक सिरीज आहे, फिगर पॅटर्न फोल्डिंग आहे अँड कॉम्प्लेशन आहे, नंबर सिरीज आहे, एम्बेडेड फिगर आहे, फिगरल सिरीज आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे. बघा क्रिटिकल थिंकिंग, एखादा प्रश्न दिला जातो ना, थिंक करूनच उत्तर द्यायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, वर्ड बिल्डिंग आहे, सोशल इंटेलिजन्स आहे, कोडिंग अँड डिकोडिंग आहे, न्यूमेरिकल ऑपरेशन आहे, अदर सब टॉपिक इफ एनी. म्हणजे बुद्धिमत्ताचे टॉपिक तुम्ही आतापर्यंत जे शिकले असाल ना ते टॉपिक तुम्हाला इथे आहे. चौथी आता पाचवी आणि आठवीचं जे स्कॉलरशिप तुम्ही करता त्या टाईपचे प्रश्न फक्त डेथ तुमची बारावी पर्यंत असणार आहे. क्वेश्चन पेपर एकदा बघितला तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, त्याची सिरीज पण आम्ही घेणार आहोत. क्वांटिटिव ऍप्टिट्यूड, नंबर सिस्टम याच्यामध्ये बघा, नंबर सिस्टम आहे, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन आहे, अल्जेब्रा आहे, त्यानंतर ज्योमेट्री आहे, मेन्सुरेशन हा टॉपिक तुम्हाला नवीन असू शकतो, म्हणजे ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, रेग्युलर पॉलीगॉन, सर्कल, हे टॉपिक तुम्ही नाही केले सर्वसेमध्ये, याचा अभ्यास तुम्हाला इथे करावा. ज्योमेट्रीचा पण काही अभ्यास तुम्ही नाही केला आहे, त्याचा पण अभ्यास तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे. अल्जेब्रा पण, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री बघा, साईन कॉस टॅन म्हणतो आपण त्याला, ते पण तुम्हाला सरळ सेवेरा नव्हतं, इथे अभ्यासावं लागणार तुम्हाला. सिम्पल सिम्पल प्रश्न याच्यावरती बघा, जसं की ट्रिग्नोमेट्रीचे बघा, साईन टू थिटा, साईन कॉस टू थिटा इज इक्वल टू वन, असे एक्झाम्पल ते विचारलं जाणार आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिकल चार्ट आहे, चार्टवरती पण प्रश्न आहे. नंतर जनरल अवेअरनेस जी आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स हे प्रश्न मिक्स आहे आणि करंट पण याच्यामध्ये आहे. त्याने दिले जनरल अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट, तुमच्या अराउंड सराउंडला जे घडतं याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सोसायटी क्वेश्चन्स आर ऑल्सो डिझाईन टू टेस्ट नॉलेज ऑफ करंट इव्हेंट, बघा करंट इव्हेंट वरती प्रश्न आहे, अँड ऑफ सच मॅटर्स ऑफ एव्हरीडे ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स इन देअर सायंटिफिक अस्पेक्ट ॲज मे बी एक्सपेक्टेड ऑफ अन एज्युकेटेड पर्सन. तुमच्या आजूबाजूला जे घडतं, घडामोडी घडतात, त्याच्यावर आधारित किंवा सायंटिफिक दृष्ट्या काय घडतं त्याच्यावरती प्रश्न आहे. द टेस्ट विल ऑल्सो इन्क्लूड क्वेश्चन्स रिलेटिंग टू इंडिया, इंडियाशी रिलेटेड असेल अँड इट्स नेबरिंग कंट्रीज, जवळच्या कंट्री बरोबर पण असेल, स्पेशली पर्टेनिंग टू हिस्ट्री, बघा हिस्ट्री आहे, कल्चर, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक सीन, जनरल पॉलिटी अँड सायंटिफिक रिसर्च, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हे साधारणतः हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारतात. आता इथे त्यांनी दिले फॉर हँडिकॅप कॅन्डिडेट जे असतील त्यांना 40% अँड अबोव व्हिज्युअल डिसॅबिलिटी, देअर विल बी नो कंपोनंट ऑफ मॅप्स, ग्राफ्स, डायग्राम, म्हणजे जे विद्यार्थी दिव्यांग आहे त्यांना डायग्राम दिसणार नाही वगैरे, तर त्याचे प्रश्न त्यांना काय आहेत, इन द जनरल इंटेलिजन्स अँड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पार्ट, त्यांना ते लागूनही त्यांनी ते सोडवायचे नाही, सोडवायचे नाही. त्याबद्दल मी डिटेल्स व्हिडिओ घेतो तुम्हाला दिव्यांगांबद्दल. पण इथे लक्षात काय येतं की हा सिलेबस जर बघितला तर एक साधारणतः तुम्ही सरळ सेवेमधनं बराचसा सिलेबस कव्हर केला आहे, थोडाफार पार्ट बाकी आहे तो पार्ट आणि परत त्याची रिव्हिजन करायची. सो त्याच्यासाठी ही इग्नाइट अकॅडमीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी बॅच फार कमी फीमध्ये ठेवली आहे, फक्त 999 प्लस GST आहे. लगेच बॅच जॉईन करा, कारण याचा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण इथे कॉम्पिटिशन महाराष्ट्रामधून कमी आहे, ऑल ओव्हर इंडियामधून बरेच विद्यार्थी फॉर्म भरतात. त्याचे कट ऑफ पैसे लागतात, किती मार्कांचं टार्गेट ठेवायचं, अभ्यास प्लॅनिंग कसं करायचं, बुक्स कोणते वाचायचे, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला सिरीजमध्ये मी देतो, काळजी करू नका. फॉर्म भरण्यासंदर्भातला व्हिडिओ मी दिलेला आहे, बघून घ्या, फॉर्म भरून टाका. काही अडचण तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहेच. इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी फार कमी फीमध्ये ही बॅच अनाऊन्स केली आहे. SSC मार्फत जेवढ्या एक्झाम होतात, मग GD असू द्या, MTS असू द्या, CGL असू द्या, CHSL असू द्या, NTPC असू द्या, ह्या सगळ्या एक्झामबद्दल डिटेल माहिती तुम्हाला एकमेव चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी, तोच देणार आहे, आमची टीम पण देणार आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा, आवडला व्हिडिओ तर लाईक करत चला. आणि बॅच तुम्ही जर ही एक्झाम देणार असाल तर बॅच लगेच जॉईन करा, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा. तुर्तास थांबतो, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इथेच थांबतो, धन्यवाद.